निजत काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदाची दरी कमी होण्याची चिन्हे अद्याप दिसून आलेली नाहीत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यात मागील 15 दिवसांपासून तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष असलेल्या सिद्धरामय्या यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यास टाळाटाळ होत आहे. राज्य सरकारने राज्यावरील आर्थिक बोजा हलका करण्यासाठी 14 जुलै रोजी पहाटेपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली आहे. यामुळे पेट्रोल दरात 1.14 रुपये तर डिझेल 1.12 रुपयांनी महागले आहे. मात्र राज्य सरकारच्या वाढीव कराचा बोजा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे, त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव शहर आणि परिसरात मागील 4 दिवसांपासून पुनर्वसूने जोरदार आगमन केले आहे. यामुळे बळीराजा सध्या तरी सुखावला आहे. शनिवारी सकाळपासूनच वरुण राजाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले होते. रहदारीवरही काही प्रमाणात परिणाम झाला. पावसाचा जोर दुपारपर्यंत अधिक होता, त्यानंतर सायंकाळी अधूनमधून सरी पडत होत्या. बेळगाव शहर व उपनगरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध पोलिसांनी रोज कारवाई सुरू केली आहे. शनिवारी रात्री नशेत वाहने चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू होता. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. बेकिन केरे येथील ग्रामदैवत नागनाथ मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी मंगळवारी रात्री डल्ला मारून दानपेटीतील साधारण 30,000 रुपये लंपास केले आहे. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मंदिर परिसरात प्रवेश करत मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीचे ग्रिल तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरात ठेवण्यात आलेली दानपेटी फोडून त्यातील 30,000 रुपये पळविले. बुधवारी दुपारी येथून जाणाऱ्या नागरिकांना खिडकीचे ग्रिल तोडल्याचे निदर्शनास आल्याने मंदिरात चोरी झाल्याचे उघड झाले. हरगापूरगड तालुका हुक्केरी येथील मुरारजी निवासी शाळेतील 6वीतील विद्यार्थ्यांनी व संकेश्वर येथील गोरक्षक माळ भागातील एका महाविद्यालयीन युवतीने गळफासाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उशिरा उघडकीस आली. अबू हुररा सादिक अली कट्टीमनी वय 12 राहणार खानापूर व वाणीश्री रामगौडा पाटील वय 19 राहणार संकेश्वर अशी मृतांची नावे आहेत. शहरातील अनेक भागात 20 खांब्यांवर आणि 20 पेठ्यांवर 20 तारा लोंबकळत आहेत. मात्र हेस्कॉम सह महापालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. क्लब रोडवरील एका हाय मास्टच्या खांब्याखाली बऱ्याच 20 तारा उघड्या होत्या. जिल्हा पंचायतीचे CEO आर रामचंद्रन आर शनिवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी या रस्त्यावर गेले असता 20 तारा त्यांच्या दृष्टीस पडल्या. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत सुरक्षितरित्या 20 तारा बाजूला केल्या. या 20 तारांपासून सर्वसामान्यांना धोका होण्याची शक्यता होती. हा धोका गृहीत धरून CEO रामचंद्रन आर यांनी स्वतःहून या धोकादायक 20 तारा बाजूस केल्या. महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यातील पावसामुळे चिकोडी तालुक्यातील 6 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. शनिवारी दिवसभर दूधगंगा व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांनी वाढ झाली आहे. सध्या कृष्णेची पाणी पातळी 530.71 मिलीमीटर व दूधगंगा नदीची पाणी पातळी 534.830 मिलीमीटर आहे. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत वैयक्तिक आणि सामूहिक स्वच्छतागृहे बांधण्याचे काम जिल्हा पंचायतीच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच अथणी, बेळगाव, खानापूर, बैलहुंगल, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, सौंदत्ती, रामदुर्ग आणि रायबाग तालुक्यातील सुमारे 400 हून अधिक गावे हागणदारी मुक्त करण्यात आली आहेत. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीकडे समावेश करण्यात आला असून या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात येत आहेत. मात्र वाढती अस्वच्छता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. गुडशेट रोडवरील कचऱ्याची उचल नियमित होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. जिल्हा उद्योग विनियोग केंद्राच्या वतीने सोमवार दिनांक 16 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. SSLC PUC झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा होणार आहे. विविध खासगी कंपन्याही या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. सांब्रा येथील एअरमन प्रशिक्षण केंद्राचे नूतन प्रमुख म्हणून एअर कमोडर आर रविशंकर यांनी सूत्रे स्वीकारली.
ग्रुप कॅप्टन एस के शर्मा यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. केंद्रामध्ये त्यांना मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले. परिसरात निर्माण झालेले चिखलाचे साम्राज्य, साचलेले पाणी, कचऱ्याचे ढीग, गटारींचा अभाव, मुलांसाठी ठेवण्यात आलेल्या खेळांच्या साहित्याची दुरावस्था, आजूबाजूला पसरलेली झुडपे, हे चित्र आहे शहराला लागून असलेल्या कॅम्प येथील कॅन्टोनमेंट बोर्ड परिसराचे. सध्या परिसरात गटारीची सोय नसल्याने पाण्याचा निचरा थांबला आहे. त्यामुळे परिसरात जागोजागी पाणी साचल्यामुळे नागरिकांना येथून ये जा करणे मुश्किल बनले आहे. मात्र याकडे कॅन्टोनमेंट बोर्डचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे. राज्यात प्लास्टिक बंदी परिणामकारकपणे जारी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या उद्देशाने प्लास्टिक बाटल्या न वापरण्याचा आदेश सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याने हा आदेश दिला आहे. त्यामुळे आगामी दिवसात राज्यात प्लास्टिक बाटल्यांवरही पूर्णपणे बंदी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. किनारपट्टी आणि मलनाड भागात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मंड्या जिल्ह्यातील कावेरी नदी खोऱ्यातही मुसळधार पाऊस होत असल्याने कृष्णराज सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी जलाशयातून 20,000 क्युसेक नदी पात्रात विसर्ग करण्यात आले. आषाढी यात्रा सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर सावळ्या विठुरायाचे भक्तांसाठी आजपासून 24 तास दर्शन खुले करण्यात आले आहे. आजरा तालुक्यात पावसाची संततधार कायम असून हिरण्यकेशी नदी पात्राबाहेरून वाहत आहे. हिरण्यकेशीवरील साळगाव बांधारा सलग 3रा दिवशी पाण्याखाली असून सुरक्षेच्या कारणास्तव आजरा पोलीस ठाण्याकडून हा बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पणजीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या निम आराम बसची समोरून येणाऱ्या ॲपे रिक्षा टेम्पोला धडक बसली. याचवेळी रिक्षा टेम्पोच्या मागाहून येणारी दुचाकीही अपघातग्रस्त वाहनांवर आदळली. या तिहेरी अपघातात रिक्षा चालकासह दुचाकीवरील दोघे असे 3 जण जखमी झाले आहेत. हा अपघात महामार्गावरील वागदे डंगळवाडी येथे शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला. हा अपघात खड्ड्यांमुळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून गोवा राज्य हे आयटी हब करणे हे माझे स्वप्न आहे. ते स्वप्न आता हळूहळू पूर्ण होत असून लवकरच गोवा हे आयटी हब होणार आहे. उच्च शिक्षित गोमंतकीय नोकरीसाठी बाहेर जात असल्याने त्यांना गोव्यातच संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक धोरण गोव्यात राबविण्यात येईल असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. आता पाहूया बेळगाव परिसरातील सहवेदना वृत्त. विनायक निंगाप्पा चव्हाण. भोई गल्ली येथील रहिवासी विनायक निंगाप्पा चव्हाण वय 67 यांचे शनिवारी दिनांक 14 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहीण, 2 मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अन्नपूर्णा सिद्धन्नावर. गणपत गल्ली येथील रहिवासी अन्नपूर्णा सिद्धन्नावर वय 84 यांचे शनिवारी दिनांक 14 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात नातवंडे असा परिवार आहे. सोशल मीडियावरील वाचकांना आवाहन. बेळगाव शहर व परिसरातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंद करा. आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंदणीसाठी https://news.tarunbharat.com/cust.php या लिंकवर क्लिक करून आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या बातम्यांमध्ये अधिक स्वारस्य आहे याची माहिती द्या. अधिक माहितीसाठी 9379777388 किंवा 9071737683 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.